निपाणीत 20 सप्टेंबर रोजी भव्य दुचाकी मिरवणुकी काढून आप कार्यालयाचे उद्घाटन. डॉक्टर राजेश बनवण्णा यांची माध्यमांना माहिती. निपाणीत मंगळवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळी दुचाकी मिरवणूक काढून त्यानंतर ब्रह्मनाथ को सोसायटी चिक्कोडी रोड येथील सभा झाल्यानंतर डॉक्टर बनवण्णा त्यांच्या बिल्डिंगमध्ये आम आदमी पार्टीचे कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती निपाणी तालुका आप पार्टीचे समन्वयक डॉक्टर राजेश बनवण्णा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, आम आदमी पार्टी हा भारत देशातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. हा पक्ष समाजसेवक अरविंद केजरीवाल व इतर समविचारी लोकांनी स्थापना केला आहे. भारतातील वाढता भ्रष्टाचार दूर करणे, जनलोकपाल विधेयक संसदेत पारित करणे, निवडणूक पद्धतीत सुधारणा करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे या पक्षाची मुख्य उद्देश आहे. गेल्या 8-9 वर्षांमध्ये आम आदमी पार्टी म्हणजेच आपने दिल्लीकरांचे मने जिंकलेले आहेत. अतिशय पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असल्याने दिल्ली येथे आप दुसऱ्यांदा बहुमताने विजय झालेले आहे. तसेच पंजाबमध्ये प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे. मंगळवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी भास्करराव माजी पोलीस कमिशनर ADGP सध्या कर्नाटक राज्य आपचे उपाध्यक्ष राजू टोमनवर संपतकुमार रेड्डी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी डॉक्टर राजेश बनवण्णा, आदर्श गिजवणेकर, प्राध्यापक कांचन बिरनाळे, फिरोज चाऊस, वसीम पठाण, पुंडलिक कांबळे, सागर कांबळे, डॉक्टर रवींद्र देवर्षी आदी उपस्थित होते. आम्ही निपाणीमध्ये आम आदमी पक्ष म्हणजे श्री अरविंद केजरीवाल यांनी सुरुवात केलेला, 2012 मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली आणि सध्या दिल्लीमध्ये 2 वेळेला अगदी मेजॉरिटीने ते निवडून आलेले आहेत. त्याचसोबत अलीकडे पंजाबमध्ये सुद्धा मोठ्या बहुसंख्येने त्यांनी बाजी मारून तिथेही सत्ता स्थापन केलेली आहे. दिल्लीमध्ये तरी पूर्णपणे परिवर्तन केलेले आहे. तर त्या धर्तीवर आम्ही निपाणीमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाची सुरुवात करीत आहोत. तर ही सुरुवात 20 तारखेला म्हणजेच येत्या मंगळवारी अधिकृतरित्या चालू करणार आहोत आणि याच्या उद्घाटनासाठी कर्नाटकाचे श्री भास्करराव ते सध्या कर्नाटक राज्याचे उपाध्यक्ष आहेत आम आदमी पार्टीचे, ते येणार आहेत. त्यांच्यासोबत राजीव टोपणावर संपतकुमार रेड्डी हेही उपस्थित राहणार आहेत. तर यांच्या उपस्थितीमध्ये त्या दिवशी आम्ही एक बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे. त्यानंतर श्री ब्रह्मनाथ कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सभा होईल व कायमस्वरूपी कार्यालयाचे उद्घाटनही त्याच वेळेला होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पार्टी आम आदमी पार्टी सुरू करायचं कारण म्हणजे प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आणि आम आदमी ही पार्टी एकमेव पार्टी आहे की जी भ्रष्टाचाराविरुद्धामध्ये अतिशय आत्मीयतेने आणि प्रखरपणे लढा देत आहे. तर त्या पार्टीची सुरुवात आम्ही इथं करणार आहोत आणि त्यासाठी ज्यांना ज्यांना परिवर्तन करायचे आहे तर या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं व 20 तारखेला बहुसंख्येने मोटरसायकल रॅलीमध्ये व त्याचबरोबर होणाऱ्या सभेसाठी उपस्थित राहावं व आम आदमी पार्टीचे मेंबरशिप स्वीकारावी अशी मी सर्वांना या माध्यमातर्फे विनंती करतो.